हाय एवरीवन, महा TET एग्जाम साठी इंग्लिश प्रिपरेशन साठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब लाईक नक्की करा। 30 डेजमध्ये फुल कोर्स कंप्लीट करणार आहे, ज्यामध्ये पूर्ण इंग्लिशचं सिलेबस मी कंप्लीट करणार आहे। आणि नाही 30 तर ॲटलिस्ट पूर्ण व्हिडिओज बघितल्यानंतर, सर्व काही समजल्यानंतर ॲटलिस्ट 25 to 28 नक्की मिळेल ही गॅरंटी घेते। चला तर सुरू करूया। पार्ट्स ऑफ स्पीच काय आहे तर सगळ्यात पहिलं आहे नाउन। नाउन म्हणजे नाम असते। नाउन इज अ नेम ऑफ पर्सन, प्लेस ऑर थिंग। हे सर्वांनाच माहीत असते नाउन काय आहे, एखाद्या वस्तूचं, एखाद्या पर्सनचं किंवा एखाद्या प्लेसचं नाव, त्याला काय म्हणत असते, नाउन म्हणत असते। एक्झाम्पल, गर्ल, बॉय, कॅट, ताजमहल, अब्राहम, ताज हॉटेल, हे सगळे जितके पण नावं आहे त्याला काय म्हटलं जाते, त्याला नाउन म्हटलं जाते। कुठल्याही व्यक्तीचं नाव असू द्या किंवा कुठल्याही वस्तूला ज्या नावाने आपण बोलवत असतो, कुठल्याही जागेला, प्लेसला ज्या नावाने आपण बोलवत असतो, पर्सन, प्लेस ऑर थिंग, याला काय म्हटलं, कुठल्याही नावाने जेव्हा बोलवलं जाते त्याला काय म्हटलं जाते, नाम म्हटलं जाते। आता इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे, राणी इज वॉकिंग इन अ गार्डन। इथे राणी इज वॉकिंग इन अ गार्डन, ठीक आहे। इथे गार्डन एका जागेचं नाव आहे, ज्याला आपण कुठल्याही गार्डनला आपण गार्डनच म्हणत असतो, आणि इथे राणी यूज केलेलं आहे, एका मुलीचं नाव आहे, ते काय आहे, राणी आहे। तर इथे राणी आणि गार्डन हे दोन काय झालं, नाउन आहे, काय आहे, नाउन आहे, राणी आणि गार्डन। आता बघा, सीता इज डान्सिंग। सीता काय आहे, का मुलीचं नाव आहे, तर सीता काय होणार, सीता नाउन होणार, नाम होणार, बरोबर आहे। आता बघा की काइंड्स ऑफ नाउन, आता प्रत्येक वस्तू किंवा पर्सन किंवा जागेचं नाव त्याला आपण नाम म्हणत असतो, त्याचबरोबर नाउनला, नाउनला डिवाइड केलेलं आहे, काही टाइप्स आहे नाउनचे, ते आपण बघूया। काइंड्स ऑफ नाउन, ठीक आहे, सिंगुलर आणि प्ल्युरल नाउन, सिंगुलर नाउन आणि प्ल्युरल नाउन। सिंगुलर नाउन कशासाठी यूज केले जाते, सिंगुलर, ओके, सिंगुलर म्हटलं तर सिंगल, ठीक आहे, म्हणजे एका वस्तूसाठी, एका पर्सनसाठी किंवा एका जागेसाठी जे नाव यूज केले जाते त्याला काय म्हणत असते, सिंगुलर नाउन म्हणत असते। फॉर एक्झाम्पल, आपण अगर इथे घेतलं आहे, सिंगुलर नाउन रिफर्स टू वन पर्सन, प्लेस ऑर थिंग, कुठल्याही एकासाठी, एक वचन, ठीक आहे। तर आता इथे बघा, मंकी हे काय झालं, मंकी एक वचन आहे, एकाबद्दल बोलत आहे, पण याच जागी आपण प्ल्युरल म्हटलं, प्ल्युरल म्हटलं तर अनेक वचन होते। तर मंकीला खूप सारे असले की आपण काय म्हणत असतो, मंकीज म्हणतो, काय म्हणत असतो, मंकीज म्हणतो। तर हे झालं प्ल्युरल नाउन। तर सिंगुलर नाउन आणि प्ल्युरल नाउनमधला फरक काय आहे, सिंगल पर्सन, प्लेस ऑर थिंगसाठी यूज केलेलं नाव किंवा नेम किंवा वर्ड त्याला काय म्हणत असते, सिंगुलर नाउन म्हणत असते। तर त्याच जागी जेव्हा एखाद्या नाउनला एखादी नाउन यूज केल्या जाते, एखादी वर्ड यूज केल्या जाते, फॉर मोर दॅन वन पर्सन, प्लेस ऑर थिंग, एकापेक्षा जास्त वस्तू, प्लेस किंवा पर्सनसाठी जेव्हा नाउन यूज केल्या जाते, एखादी वर्ड यूज केल्या जाते, त्याला काय म्हणत असते, प्ल्युरल नाउन म्हणत असते। आता इथे बघा, फॉर एक्झाम्पल देऊन आहे, मंकीचं काय झालं, इथे मंकीज झालं, गार्डनचं काय झालं असतं, प्ल्युरलमध्ये गार्डन्स झालं असतं, बॉयचं काय झालं असतं, बॉईज झालं असतं, चर्च, चर्चेस, वाईफ, वाईफ्स, है ना, वाईफ, वाईफ्स। तर या प्रकारे सिंगुलर आणि प्ल्युरलमधला फरक कळला असेल की सिंगुलर एकासाठी यूज केलं जाते, एक वचनसाठी, आणि प्ल्युरल अनेक वचनसाठी यूज केलं जाते। त्यानंतर एक मिनिट, इथे आपण बघितलं आहे सिंगुलर नाउन आणि प्ल्युरल नाउन। आता त्याचं सिंगुलर नाउन आणि प्ल्युरल नाउनसोबत जे दुसऱ्या टाईपचं नाउन आहे, ते आहे प्रॉपर नाउन आणि कॉमन नाउन। आता प्रॉपर नाउन कशाला म्हटलं जाईल, प्रॉपर नाउन म्हणजे काय होत असते, जेव्हा एखाद्या पर्टिक्युलर, स्पेसिफिक वस्तूसाठी, पर्सनसाठी किंवा प्लेससाठी एक पर्टिक्युलर किंवा स्पेसिफिक नाव यूज केलं जाते,
एखादी स्पेसिफिक वर्ड यूज केला जाते त्याला काय म्हटलं जाईल, त्याला प्रॉपर नाउन म्हटलं जाईल. प्रॉपर म्हटलं तर काय होते की स्पेसिफिक म्हणू शकतो आपण, त्याला काय म्हणू शकतो, स्पेसिफिक म्हणू शकतो किंवा पर्टिक्युलर म्हणू शकतो. काय म्हणू शकतो, स्पेसिफिक किंवा पर्टिक्युलर. जिथे काय होणार, प्रॉपर आपण प्रॉपर नाउनमध्ये काय होणार की एखाद्या वस्तूला, एखाद्या वस्तूला एखाद्या जागेला किंवा एखाद्या पर्सनला एखाद्या व्यक्तीला एक प्रॉपर नाव दिलं जाईल, एक पर्टिक्युलर नाव दिलं जाईल, त्याला काय म्हटलं जाईल, प्रॉपर नाउन म्हटलं जाईल. नेक्स्ट आहे कॉमन नाउन. कॉमन नाउन काय असते, तर कॉमन नाउन काय आहे, कॉमन अशा प्रत्येक वस्तूसाठी, प्रत्येक पर्सनसाठी किंवा प्रत्येक जागेसाठी जे वर्ड्स यूज केले जाते. आता इथे बघा, बघा गंगा प्रॉपर नाउनबद्दल सांगते की गंगा, ताज हॉटेल, प्रवीण, शेक्सपियर, हे काय झालं आहे, हे नावं झाले आहे. प्रवीण सर्व मुलांचे नावं प्रवीण तर नसणार, शेक्सपियर नाव सर्वांचं नसणार, हॉटेल्स खूप सारे असणार पण सर्वांचं नाव तो ताज तर नसेलच. गंगा, गंगा हे काय आहे, रिवर आहे. कोणत्या मुलीचं नाव पण गंगा असू शकते पण पूर्ण मुलींचं नाव गंगा आहे किंवा नाही, एखाद्या पर्टिक्युलर व्यक्तीचंच नाव ते असते, तेव्हाच त्याला प्रॉपर नाउन म्हटलं जाते. त्याचप्रकारे कॉमन नाउन काय असते, प्रत्येक जणासाठी. फॉर एक्झाम्पल आता गर्ल, ठीक आहे, प्रत्येक मुलीला आपण गर्लच म्हणू, ठीक आहे, गर्ल्स होईल, ठीक आहे, प्ल्युरलमध्ये राहील तर. बॉईज, येस बॉईज, गार्डन्स, ठीक आहे. तर इथे काय होणार, कॉमनली जे वर्ड्स यूज होते, इट इज यूज्ड फॉर ऑल पर्सन प्लेस अँड थिंग्स, इट इज यूज्ड फॉर, ठीक आहे, इथे काय लिहिलं आहे, नेम, ठीक आहे, मी नेम लिहिलं नाही आहे, दी नेम विच इज यूज्ड फॉर ऑल पर्सन प्लेस ऑर थिंग, त्याला काय म्हटलं जाईल, त्याला कॉमन नाउन म्हटलं जाईल. त्याच जागी आता एक्झाम्पल देते की ताज हॉटेल, ठीक आहे, हॉटेल, ताज हॉटेल, तर तुम्ही ताज काय झालं, एक प्रॉपर नाउन झालं, बरोबर आहे, काय झालं, प्रॉपर नाउन. पण प्रत्येक हॉटेलला आपण हॉटेलच म्हणू, तर हे काय झालं, हे कॉमन नाउन झालं. पण त्याच जागी अगर मी हे म्हणणार की आपण ताज हॉटेलमध्ये जाऊया, तर ताज काय होणार, ताज तुम्हाला कळेल की आपण ताज हॉटेलमध्ये चाललो, तर हे काय होणार, ताज, ताज हॉटेल प्रॉपर नाउन होणार. पण त्याच जागी मी असं म्हटलं की आपण हॉटेलला जाऊया, तर तुम्ही ते हॉटेल काय होणार, कॉमन नाउन असेल. नेक्स्ट आहे रीना इज अ गर्ल. आता बघा रीना काय आहे, रीना इज अ गर्ल, ठीक आहे, इथे दोन नाउन आहे, एक आहे रीना आणि दुसरं आहे गर्ल. रीना काय आहे, एका मुलीचं नाव आहे. प्रत्येक मुलीला आपण रीना नाही म्हणणार, एखाद्या व्यक्तीचं नाव का, एखाद्या मुलीचं नाव रीना असेल तर रीना म्हटल्यावर रीनाच तुमच्याजवळ येईल, बरोबर आहे. तर हे काय झालं, हे झालं प्रॉपर नाव. पण त्याच जागी अगर मी म्हटलं ऑल गर्ल्स कम हिअर, ऑल गर्ल्स कम हिअर, ठीक आहे, ऑल गर्ल्स कम हिअर, तर इथे काय होणार, गर्ल्स म्हटलं तर सर्वांसाठी यूज होते गर्ल, है ना, तर सर्व मुली येणार, तर इथे गर्ल काय झालं, कॉमन नाउन होणार. ओके, नेक्स्ट ॲबस्ट्रॅक्ट नाव, ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्ट नाउन काय आहे, हे एक इम्पॉर्टंट आहे. यामध्ये विचारलं जाते की एखादी नाउन दिलं जाईल आणि त्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउनमध्ये आपल्याला कन्वर्ट करावं लागेल, ठीक आहे. ॲबस्ट्रॅक्ट नाउन काय आहे, थिंग्स वी कॅन्ट स्मेल, सी, टच, फील, एक्सेट्रा आर कॉल्ड अज ॲबस्ट्रॅक्ट नाउन. दे रेफर टू सम क्वालिटी, ॲक्टिव्हिटी ऑर स्टेट. आता ॲबस्ट्रॅक्ट नाउन काय आहे, काही वस्तू अशा असतात ज्याला आपण स्मेल नाही करू शकत, ज्याला स्मेल नाही करू शकत, ज्याला बघू नाही शकत, ज्याला टच नाही करू शकत, हातात नाही पकडू शकत, फील नाही करू शकत, अशा नाउन्सला ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हटलं जाते. काय म्हटलं जाते, ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हटलं जाते. दे रेफर टू, आता ते कशाला रेफर केलं जाईल, इट रेफर्स टू क्वालिटी, ॲक्टिव्हिटी आणि स्टेट. कुठल्या क्वालिटीला रेफर करेल किंवा ॲक्टिव्हिटीला किंवा स्टेटला, त्याला ॲबस्ट्रॅक्ट नाउन म्हटलं जाईल. एक्झाम्पल दिलेले आहे पुअर्टी, ठीक आहे, एखादी व्यक्ती पुअर आहे तर त्याची स्टेट काय आहे, काय आहे, ही इज लिव्हिंग इन पुअर्टी, येस, ती कशामध्ये जगत आहे, पुअर्टीमध्ये जगत आहे. लाफ्टर, ठीक आहे, ही इज लाफिंग, ही इज लाफिंग,
तो काय करत आहे, हसत आहे. पण हसत आहे आपण बघू शकत आहोत. पण हे काय झालं, हे झाली स्टेट. काय झाली ही स्टेट, की तो काय करत आहे, लाफ करत आहे. लाफला काय म्हटलं गेलं आहे, लाफ्टर म्हटलं गेलं आहे. आता बघा, थीफ. थीफ काय झालं, चोर. थीफ म्हणजे चोर होत असते. थीफ काय करतो, चोर चोरी करके भाग गया. ठीक आहे, चोर चोरी करून पडून गेला. आता बघा, चोर चोरी करून पडून गेला, चोर तर माहीत पडेल, दॅट इज थीफ. ठीक आहे, थीफ दिसला. थेफ्ट, आता थेफ्ट म्हणजे काय होते, चोरी होते. थीफ म्हणजे चोर होतो, थेफ्ट म्हणजे चोरी होते. चोरी जे केली आहे त्याला आपण बघू शकत आहो का, नाही. त्याला फील करू शकत आहो का, नाही. तर अशा स्टेटला, अशा याला काय म्हटलं जाईल, अशा याला म्हटलं जाईल की असे वर्ड्स जे कोणती क्वालिटी, स्टेट किंवा ॲक्टिव्हिटी दाखवत आहे त्याला काय म्हटलं जाईल, त्याला ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हटलं जाणार. ठीक आहे, ट्रूचं काय होते, ट्रू म्हणजे बरोबर. त्याच जागी स्टेट काय होऊन जाईल, ट्रूथ होणार. तर हे काय झालं, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन होणार. याला काय म्हटलं जाईल, ॲबस्ट्रॅक्ट नाऊन म्हटलं जाईल. प्रोनाऊन, प्रोनाऊन इज अ नेम ऑफ, सॉरी, प्रोनाऊन इज अ वर्ड. एक मिनिट, प्रोनाऊन, प्रोनाऊन इज अ वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन. प्रोनाऊन काय आहे, एक असा वर्ड जे असं वर्ड ज्या म्हणजे जे आपण नामाच्या जागी यूज करत असतो. फॉर एक्झाम्पल, आता बघा की आपण असं, दी वर्ड यूज्ड इन्स्टेड ऑफ नाऊन इज प्रोनाऊन. असं वर्ड, एखादी शब्द, असा शब्द जे आपण वारंवार नाम यूज करायच्या बदले, नाऊन यूज करायच्या बदले आपण काय यूज करत असतो, प्रोनाऊन यूज करत असतो. इट इज यूज टू अवॉइड रिपिटेशन ऑफ नाऊन. आता हे का बरं यूज केले जाते, प्रोनाऊन का बरं आपण यूज करत असतो, वारंवार कोणाचं नाव घेणं पॉसिबल नसते आणि ते ग्रॅमॅटिकली करेक्ट पण नसते, आणि ते ग्रॅमॅटिकली चांगलं पण नाही दिसत. त्यामुळे आपण काय करत असतो, प्रोनाऊन यूज करत असतो. काय यूज करत असतो, प्रोनाऊन. असा शब्द जे नामाच्या जागी वापरला जातो त्याला काय म्हटलं जाते, त्याला प्रोनाऊन म्हटलं जाते. आता इथे एक साधं एक्झाम्पल दिलेलं आहे, रीना इज अ गर्ल. काय आहे रीना, काय आहे रीना इज अ गर्ल. मी सिम्पल सिम्पल एक्झाम्पल्स यासाठी घेतलेले आहे, त्या म्हणजे तुम्हाला समजायला सोपं जाईल, त्यानंतर आपण कठीणकडे जाऊया. रीना इज अ गर्ल, रीना काय आहे, नाऊन आहे. ठीक आहे, रीना काय झालं आहे, नाऊन झालं. आता त्याच जागी इथे आपण काय यूज केलं आहे, रीनाच्या जागी आपण काय यूज केलं आहे, शी यूज केलं आहे. बरोबर आहे, शी यूज केलं आहे. तर हे काय होणार, जे वर्ड आपण रीनाच्या जागी यूज केलं आहे, नामाच्या जागी यूज केलं आहे, त्याला काय म्हटलं जाईल, त्याला प्रोनाऊन म्हटलं जाईल. ठीक आहे, आणि याचे जे काइंड्स आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. नाऊनचे काइंड्स आपण याच व्हिडिओमध्ये बघितलेले आहे, पण जे प्रोनाऊनचे काइंड्स आहे ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. एडजेक्टिव, एडजेक्टिव इट ॲड समथिंग टू दी, ॲडजेक्टिव इट ॲड समथिंग टू दी मीनिंग ऑफ नाऊन. ॲडजेक्टिव काय करते, थो एखादी मीनिंग ॲड करते नाऊनमध्ये. किंवा ॲडजेक्टिवचं काम काय असते, की ॲडजेक्टिव नामाबद्दल थोडी जास्तची माहिती आपल्याला देत असते. आता इथे एखादी गोष्ट दी, एक एक्झाम्पल दिलेलं आहे, रीना इज अ गुड गर्ल. आता बघा, रीना इज अ गर्ल. ठीक आहे, रीना इज अ गर्ल आणि रीना इज अ गुड गर्ल, रीना इज अ गुड गर्ल. ठीक आहे, यामध्ये रीना आणि गर्ल दोन्ही नाऊन आहे. रीना काय होणार, रीना होणार प्रॉपर नाऊन, तर गर्ल होणार कॉमन नाऊन. पण रीनाबद्दल आपल्याला जास्तची माहिती कोणसी मिळत आहे, तर ते म्हणजे गुड, ती कशी मुलगी आहे, गुड गर्ल आहे. तर असं ॲडजेक्टिव काय करत असते, ॲडजेक्टिव नामाबद्दल थोडी जास्तची माहिती देते, हे त्याला काय म्हटलं जाते, ॲडजेक्टिव म्हटलं जाते. नामाबद्दल
जास्त इन्फॉर्मेशन देणाऱ्या शब्दाला काय म्हटलं जाते, ॲडजेक्टिव म्हटलं जाते. आता इथे बघा, राजा इज अ क्लेवर बॉय. राजा कसा मुलगा आहे, क्लेवर आहे. राजा नाऊन आहे आणि बॉय पण नाऊन आहे. राजा काय होणार, राजा प्रॉपर नाऊन आहे, तर बॉय काय आहे, कॉमन नाऊन आहे. ठीक आहे, आता प्रॉपर नाऊन आणि कॉमन नाऊनमध्ये काय होणार की राजाबद्दल आपल्याला काय माहिती पडत आहे, तो कसा मुलगा आहे, क्लेवर मुलगा आहे. तर इथे क्लेवर काय होणार, क्लेवर होणार ॲडजेक्टिव. असे शब्द जे नामाबद्दल जास्तची माहिती देते किंवा आपल्याला जास्त इन्फॉर्मेशन देत असते त्याला काय म्हटलं जाते, त्याला ॲडजेक्टिव म्हटलं जाते. वर्ब, वर्ब इज ॲन ॲक्शन वर्ड. खूप सिंपल भाषेमध्ये सांगत आहे, वर्ब काय आहे, ॲक्शन वर्ड आहे, ॲन ॲक्शन वर्ड. ठीक आहे, ॲन ॲक्शन म्हणजे कुठलीही क्रिया दाखवणारा जो शब्द आहे, कुठलीही क्रिया दाखवणारा जो शब्द आहे त्याला काय म्हटलं जाते, त्याला वर्ब म्हटलं जाते. आता प्रत्येक सेंटेन्समध्ये क्रिया असतेच. ठीक आहे, आता वर्बचे ट्रान्सिटिव इंट्रान्सिटिव वर्ब आहे ते आपण बघूया, ऑक्झिलरी वर्ब, मेन वर्ब, ते आपण लेटर नेक्स्ट व्हिडिओजमध्ये बघूच या. पण आता बघूया की वर्ब काय आहे, ॲक्शन वर्ड आहे. इथे बघा की राहुल लव्स हिज मदर, राहुल लव्स हिज मदर. आता इथे क्रिया कोणसी होत आहे, लव्स. ठीक आहे, राहुल आपल्या आईवर प्रेम करतो, तर हे काय झालं, हे झालं ॲक्शन वर्ड. ठीक आहे, हे काय झालं, ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड म्हणजे काय होत असते, वर्ब होत असते. ठीक आहे, वर्बचं खूप काम पडणार आहे, तर लक्षात घ्या की कुठलीही क्रिया होणारा जो शब्द असतो, कुठलीही क्रिया दाखवणारा शब्द त्याला काय म्हटलं जाते, वर्ब म्हटलं जाते. राजू लिव्स इन दिल्ली. राजू कुठे राहतो, दिल्लीला राहतो. राजू आणि दिल्ली दोन्ही काय आहे, दोन्ही प्रॉपर नाऊन आहे. ठीक आहे, दोन्ही काय आहे, प्रॉपर नाऊन आहे. पण लिव्स, लिव्स म्हणजे राहणे, तो कुठे राहतो, दिल्लीला राहतो. तर इथे लिव्स काय झालं, LIVES, लिव्स काय झालं, ॲक्शन वर्ड झालं. ते काय आहे, ॲक्शन वर्ड आहे. तर ॲक्शन वर्ड, क्रिया. ठीक आहे, क्रियापद. ठीक आहे, मराठीमध्ये क्रियापद म्हणत असते. तर कुठलीही क्रिया दाखवणारा शब्द त्याला काय म्हटलं जाते, वर्ब म्हटलं जाते. ॲडवर्ब, अन ॲडवर्ब टेल्स अस वेन, वेअर अँड हाव ॲक्शन ऑफ वर्ब टेक्स प्लेस. ॲडवर्ब काय सांगत असते, ॲडवर्ब टेल्स ॲडवर्ब काय, अँड ॲडवर्ब टेल्स अस वेन, वेअर अँड हाव ॲक्शन ऑफ वर्ब टेक्स प्लेस. क्रिया कुठे झाली आहे, कशी झाली आहे, कधी झाली आहे, कधी झाली आहे, या सांगणाऱ्या शब्दाला ॲडवर्ब म्हणत असते. आता बघा, ॲडवर्ब काय आहे, वेन, वेअर अँड हाव, कधी, केव्हा आणि कशी क्रिया झालेली आहे, त्या ते कोण सांगत असते, ते ॲडवर्ब सांगत असते. आता राहुल वेंट टू दिल्ली येस्टरडे. राहुल कुठे गेला, दिल्लीला गेला. कधी गेला, कधी गेला, येस्टरडे. तर हे काय झालं, ॲडवर्ब झालं. काय होणार, ॲडवर्ब. ॲडवर्ब काय आहे, क्रिया कधी झाली, केव्हा झाली आणि कशी झाली, हे जे सांगत असते ते कोण सांगतात, सांगते ॲडवर्ब सांगत असते. इट्स रेनिंग आउटसाईड, इट्स रेनिंग. आता बघा, रेनिंग, रेनिंग काय आहे, क्रियापद आहे. ठीक आहे, क्रिया आहे, ॲडवर्ब आहे. तर आपण काय करूया की रेनिंग, इट्स रेनिंग आउटसाईड. इट्स रेनिंग म्हटलं तर क्रिया होत आहे, वर्ब होत आहे, ॲक्शन होत आहे. ॲक्शन कोणचं आहे, रेनिंग आहे. कुठे होत आहे, आउटसाईड. कुठे होत आहे, आउटसाईड. तर आउटसाईड काय होणार, ॲडवर्ब होणार. काय होणार, आउटसाईड, ॲडवर्ब. आता नेक्स्ट आहे, लता वॉज टॉकिंग लाऊडली. लता हे काय जाणार, नाऊन होणार. लता वॉज टॉकिंग, काय करत होती ती, टॉकिंग. शी वॉज टॉकिंग, टॉकिंग काय जाणं होणार, ॲक्शन वर्ड. ॲक्शन वर्ड म्हणजे काय होत असते, वर्ब होत असते. काय होत असते, वर्ब. आता ती बोलत होती, पण कशी बोलत होती, लाऊडली बोलत होती, जोरात बोलत होती. तर लाऊडली काय होणार, ॲडवर्ब होणार.
लाउडली काय होणार, ॲडवर्ब होणार. ॲडवर्बचं काम काय आहे, ॲडवर्ब सांगत असते की क्रिया कधी केव्हा आणि कशी झाली हे कोण सांगत असते, तर ॲडवर्ब सांगत असते. नेक्स्ट प्रिपोजिशन, इट शोज द रिलेशनशिप ऑफ अ नाउन अँड प्रोनाउन टू अनदर वर्ड इन दी सेंटेन्स. प्रिपोजिशन काय करत असते, सांगत असते, काय सांगत असते, नाउन आणि प्रोनाउनचं रिलेशन काय आहे दुसऱ्या शब्दांसोबत. आता बघा, प्रिपोजिशन शोज रिलेशनशिप, काय दाखवत असते, रिलेशनशिप दाखवत असते, त्याचा संबंध काय आहे हे दाखवते. प्रिपोजिशन नाउन किंवा प्रोनाउनचा दुसऱ्या शब्दांसोबत काय संबंध आहे हे कोण सांगत असते, प्रिपोजिशन सांगत असते. आता बघा, दी बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री. दी बॉय इज सिटिंग अंडर अ ट्री. आता बॉय काय आहे, बॉय आहे नाउन, ठीक आहे. ट्री पण काय आहे, नाउन आहे. आता सिटिंग काय आहे, वर्ब आहे. सिटिंग काय आहे, वर्ब आहे. पण आता बॉय म्हणजे फर्स्ट नाउन आणि सेकंड नाउन एक दोन एकमेकांसोबत कशा प्रकारे रिलेट करत आहे, तर अंडर मनी अंडरमुळे रिलेट करत आहे. आता तुम्ही म्हणाल कसं, तर बघा की दी बॉय इज सिटिंग अ ट्री असं लिहिलं, अंडरला सध्यासाठी विसरून जा, ठीक आहे, अंडरला विसरून जा. दी बॉय इज सिटिंग अ ट्री, काही समजत आहे का, काही समजत नाही आहे. बॉय आणि ट्री रिलेट करत आहे, पण कसे रिलेट करत आहे ते आपल्याला कळलं का, नाही कळलं. पण त्याच जागी जेव्हा आपण अंडर शब्द यूज केला तेव्हा आपल्याला कळलं की बॉय कुठे बसलेला आहे, हे एका झाडाखाली बसलेला आहे. तर हे अंडर काय होणार, प्रिपोजिशन आहे. अंडर काय आहे, प्रिपोजिशन आहे. तर प्रिपोजिशन काय करत असते, नाउनचा नाउनसोबत किंवा नाउनचा प्रोनाउनसोबत किंवा प्रोनाउनचा प्रोनाउनसोबत काय संबंध आहे, कशाप्रकारे संबंध आहे हे कोण सांगत असते, प्रिपोजिशन सांगत असते. दी बॉय इज रनिंग आफ्टर दी बॉल. बॉय आणि बॉल दोन्ही पण काय आहे, नाउन आहे. आता रनिंग काय आहे, वर्ब आहे. अ बॉय इज रनिंग अ बॉल असं म्हटलं तर कळेल का तुम्हाला, नाही. पण त्याच जागी मी असं म्हणत आहे ती बॉय इज रनिंग आफ्टर अ बॉल, तर तुम्हाला कळते की एक मुलगा काय करत आहे, तो बॉलच्या मागे धावत आहे. आफ्टर, तर आफ्टर काय आहे, प्रिपोजिशन आहे. तर जेव्हा पण नाउन प्रोनाउन, नाउनचा नाउनसोबत, नाउनचा प्रोनाउनसोबत किंवा प्रोनाउनचा प्रोनाउनसोबत काय संबंध आहे ते सांगण्याचं काम कोण करत असते, प्रिपोजिशन करत असते. कंजक्शन काय आहे, इट इज यूज टू जॉईन टू इट इज यूज टू जॉईन वर्ड्स, सेंटेन्सेस ऑर फ्रेसेस. कुठल्याही सेंटेन्स दोन सेंटेन्सला एकत्र आणण्यासाठी साठी किंवा जॉईन करण्यासाठी, कुठल्याही सेंटेन्सला किंवा फ्रेसला जॉईन करण्यासाठी आपण काय यूज करत असतो, कंजक्शन यूज करत असतो. आता कंजक्शन बघा, आता इथे त्याच जागी मी असं लिहिलं असतं, शी वर्कड हार्ड, ठीक आहे. शी स्कोर्ड गुड मार्क्स, ठीक आहे. दोनदा एक सेंटेन्स लिहिण्यापेक्षा मी काय केलं आहे, शी वर्कड हार्ड अँड स्कोर्ड गुड मार्क्स. शी वर्कड हार्ड अँड स्कोर्ड गुड मार्क्स. तर इथे मी एकमेकांना या दोन सेंटेन्सला कशाप्रकारे जॉईन केलं आहे, कुठल्या शब्दांनी जॉईन केलेलं आहे, अँडनी जॉईन केलं आहे. तर असे जेव्हा आपण दोन शब्द, दोन फ्रेसेस किंवा दोन सेंटेन्सला ज्या शब्दांनी आपण जॉईन करत असतो त्या शब्दाला काय म्हटलं जाते, त्या शब्दाला कंजक्शन म्हटलं जाते. आता इथं बघा, शी इज क्राईंग बिकॉज शी फेल्ड. आता शी इज क्राईंग शी फेल्ड, ठीक आहे. शी इज क्राईंग, ठीक आहे. आता मी या दोनदा शी इज क्राईंग शी फेल्ड असं लिहिण्यापेक्षा शी इज क्राईंग बिकॉज शी फेल्ड, त्याचं कारण काय, ती रडण्याचं कारण काय आहे,
ती फेल झाली. ते कशामुळे कळलं? बिकॉजमुळे मुळे कळलं. तर यामुळे काय, तर काय आहे, असे शब्द जे दोन सेंटेन्सला, फ्रेसेसला किंवा सेंटेन्सला जॉईन करण्याचं काम करत असते त्याला काय म्हटलं जाते, कंजक्शन म्हटलं जाते. इंटरजेक्शन, इंटरजेक्शनचं काम काय आहे, इट एक्सप्रेसेस सडन और स्ट्रॉंग फीलिंग, इट एक्सप्रेसेस सडन और स्ट्रॉंग फीलिंग. तोंडावाटे निघणारे असे शब्द, जसं आपण कुठल्या गोष्टीला पाहून आपल्याला खूप आश्चर्य वाटते, खूप खुशी होते, तर आ ओ आई असं आपण म्हणत असतो. तर इंग्लिशमध्ये असे हुर्रे, खूप खुशी झाली की हुर्रे म्हणत असते, आल्स म्हणत असते. तर असे शब्द जे तोंडा म्हणजे कुठली सडन फीलिंग किंवा स्ट्रॉंग फीलिंग एक्सप्रेस करते, कुठे आपल्याला खूप भीती वाटली, अरे बापरे आपण असं म्हणत असतो, तर असे शब्द ज्याला जे काय सडनली आपल्या तोंडातून निघते, एका मीन्स कुठली गोष्ट पाहिल्यावर सडनली, एक शॉक लागल्यावर किंवा खूप खुशी झाल्यावर जेव्हा असे शब्द आपल्या तोंडावाटे निघत असते, त्या शब्दांना काय म्हणत असते, इंटरजेक्शन म्हणत असते. इथे हुर्रे, ओ हे शब्द काय आहे, इंटरजेक्शन आहे. तर मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला पार्ट्स ऑफ स्पीच समजलं असेल. नाउन्सचे काइंड्स याच्यात दिलेले आहे, पण नसेल समजले तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये घेऊच या. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पार्ट्स ऑफ काइंड्स ऑफ प्रोनाउन, काइंड्स ऑफ ॲडजेक्टिव हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेऊया. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, आणि याला नक्की बघा आणि रिवाईज करा. थँक्यू अँड हॅव अ नाईस डे.